महागाईच्या मुद्द्यावरून युवक काँग्रेसने केंद्र सरकार विरोधात जोरदार आंदोलन सुरू केले। या आंदोलनात वरिष्ठ नेतेही सहभागी झालेत। पोलिसांनी मुंबईतील सीएसएमटी इथं हा मोर्चा अडवला आणि युवक काँग्रेसच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। आता इतर कार्यकर्त्यांना पोलीस ताब्यात घेतायत। मुंबई युवक काँग्रेसचा मोर्चा पोलिसांनी अडवून धरला। मुंबईतल्या सीएसएमटी परिसरामध्ये हे आंदोलन सुरू होतं। राज्याबाहेर गेलेल्या प्रकल्पावरून काँग्रेस आज आक्रमक झालेली बघायला मिळाली। महागाईच्या मुद्द्यावरून काँग्रेसनं हे आंदोलन केलं। युवक काँग्रेसनं आंदोलन पुकारलेलं होतं। मुंबईतल्या सीएसएमटी परिसरामध्ये बॅरिगेटिंगवर चढून या आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली। या प्रकरणी अनेक आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं। सगळं ठीक आहे ना? ही सांधेदुखी, वेरिकोस वेन्स, डायबिटीज, अस्थमा, तुमची काय व्यथा आहे? आता चिंता नाही कशाची, नम्मा होमिओपॅथी आहे पाठीशी। नम्मा होमिओपॅथी, आरोग्य संजीवनी। दरम्यान आंदोलनस्थळावरून थेट याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी मेघा कुचिक यांनी। काँग्रेसच्या वतीने मोर्चा काढण्यात आलेला आहे। विधान भवनाला घेराव घालण्यासाठी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते जात असताना सीएसएमटीच्या इथे हा मोर्चा अडवण्यात आलेला आहे। अनेक नेत्यांची धरपकड करण्यात आलेली आहे। माजी मंत्री विश्वजित कदम याचबरोबर काँग्रेसचे राष्ट्रीय युवक अध्यक्ष श्रीनिवास याचबरोबर कुणाल राऊत यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। महागाई, बेरोजगारी याचबरोबर समाजामध्ये तेढ निर्माण केला जात आहे आणि या मुद्द्यांवर आवाज उठवण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। पोलिसांनी हा मोर्चा सीएसएमटी इथे अडवलेला आहे। हा मोर्चा विधानसभेच्या आधीच म्हणजे सीएसएमटीच्या इथे अडवण्यात आलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट धीरज चिपकरसह मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई। लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24